नमस्कार मित्रांनो, सॉलिड स्टेटच्या पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. पुढचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय डिस्कस केलं त्याच्यावर थोडेसे पॉईंट घेऊया. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाईन सॉलिड्सचे डिफरंट टाईप्स पाहिले. त्याच्यामध्ये आपण आयोनिक पाहिलं, लंडन फोर्सेसवर, डायपोल फोर्सेसवर मॉलिक्युलर सॉलिड पाहिले, त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंगवर मॉलिक्युलर सॉलिड पाहिले, आयोनिक सॉलिड पाहिले, मेटॅलिक सॉलिड पाहिले आणि कोवॅलेंट सॉलिड पाहिले. याचा पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं ते आपल्याला शोधायचं आहे किंवा ते आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये मेनली आपल्याला शिकायचं आहे लॅटिक, युनिट सेल आणि ब्रेव्हस लॅटिक. तर पुढे पाहूया आपण युनिट सेल म्हणजे काय. सर्वात मेन पॉईंट आहे युनिट सेल. इथं सेल शब्द येतो आहे. कोणताही पीसीस पाहिला आपण, कोणताही सजीव पाहिला तर तो छोट्या छोट्या सेलपासून बनलेला असतो. मग ही डेफिनेशन पण त्याच्यावरच आधारित आहे. युनिट सेल म्हणजे काय, जर क्रिस्टल पाहिला आपण, कोणताही क्रिस्टल पाहिला तर क्रिस्टलमध्ये एक छोटासा पार्ट पाहिजे. त्या छोट्याशा पार्टला आपण सेल म्हणतो. तो सेल रिपीट व्हायला पाहिजे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, युनिट सेल म्हणणार. जसं इथं मी पाहतोय हा एक क्रिस्टल सबस्टन्स आहे आणि ह्या क्रिस्टल सबस्टन्समध्ये जर हा स्क्वेअर रिपीट होत असेल तर याला आपण युनिट सेल म्हणायला काही हरकत नाही. आता एवढ्याच आकाराचा हा सेल परत इथं रिपीट होणार आहे. परत जर पुढे पाहिलं तर परत रिपीट होणार आहे, म्हणजे याला आपण युनिट सेल म्हणणार आहे. तसंच खालच्या लेअरमध्ये पण तो काय होणार आहे, रिपीट होणार आहे. या बाजूलाही रिपीट होणार आहे. म्हणजे कंटिन्युअसली रिपिटेशन पाहिजे. असं रिपीटिंग स्ट्रक्चर असेल आणि ते लहान असेल, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण युनिट सेल म्हणणार आहे. म्हणून मी इथं डेफिनेशनमध्ये लिहिलं आहे स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर. आता पुढचा पॉईंटकडे जाऊ आपण. लॅटिक पॉईंट म्हणजे काय. लॅटिक पॉईंट म्हणजे काय असेल ते तर मी डेफिनेशन लिहिलेली. काय, द पॉईंट्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ लाईन विच रिप्रेझेंट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आर कॉल्ड लॅटिक पॉईंट. जर इथं मी चेक केलं ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे कुठेतरी इंटरसेक्ट होते. आता ही लाईन कुठे इंटरसेक्ट होते, ही खालची लाईन आणि ही लाईन इथं इंटरसेक्ट होते. ही लाईन पुढे जाऊन कुठे इंटरसेक्ट होते, खालच्या लाईनला इथं इंटरसेक्ट होते. हीच जर लाईन मी कंटिन्युअसली पास केली तर ती इथं इंटरसेक्ट होईल. मग जिथे जिथे इंटरसेक्ट होते इथं 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 तिथं पार्टिकल असायला पाहिजे. कोणते पार्टिकल असायला पाहिजे, मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं लेक्चरमध्ये. जर आपण एखादं स्ट्रक्चर काढलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपण एक पार्टिकल काढायचो, असं राऊंड्स काढायचो. तर हे राऊंड्स इथं प्रेझेंट पाहिजेत. कुठे, ह्या इंटरसेक्शन पॉईंटला प्रेझेंट पाहिजेत. ते पार्टिकल म्हटले गेलेले आणि त्या पार्टिकलला किंवा त्या साईडला जिथं ते पार्टिकल प्रेझेंट असणार आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, लॅटिक पॉईंट म्हणायचं आहे. म्हणजे या डेफिनेशनमध्ये मी म्हणू शकतो की हा जो एरिया आहे तो मी युनिट सेल सांगू शकतो आणि हे जे पॉईंट्स आहे जिथं पॉईंट्स लाईन्स इंटरसेक्ट होत आहे तिथं मी त्याला लॅटिक पॉईंट म्हणू शकतो. म्हणजे एकाच डायग्राममध्ये आपण हा युनिट सेल दाखवला जो की स्मॉलेस्ट पार्ट आहे आणि तो रिपीट होतो आहे म्हणून त्याला आपण युनिट सेल म्हणू. आणि हे जितकेही पॉईंट्स आहेत त्या पॉईंटलाच काय म्हणायचं, आपल्याला लॅटिक पॉईंट म्हणायचं आहे. याचं बेटर रिप्रेझेंटेशन आपण थ्री डायमेन्शनमध्ये पाहूया. जर इथं आपण चेक केलं ह्या डायग्राममध्ये तर हा क्रिस्टलाईन डायग्राम आहे. क्रिस्टलचा एक डायग्राम काढलेला आहे. हा पूर्ण क्रिस्टल सबस्टन्स आहे. ह्या क्रिस्टल सबस्टन्सचा मी जो मार्कआउट केलेला भाग आहे हा मी सेपरेट आउट केलेला आहे. सेपरेट आउट जर केला तो एक भाग आहे तो परत रिपीट होतो आहे. मग त्याला मी युनिट सेल म्हटलं आहे. हाच भाग या साईडलाही रिपीट होतो आहे, याच्या मागच्या साईडलाही रिपीट होतो आहे, याच्या क्रॉस साईडलाही रिपीट होतो आहे,
खाली रिपीट होतंय, ह्या बाजूलाही रिपीट होतंय, आणि यांच्या मागच्या साईडला बॅक साईडलाही रिपीट होतंय. सारखाच पार्ट रिपीट होतोय म्हणून याला मी युनिट सेल म्हटलंय. आणि ह्या लाईन्स जिथं इंटरसेक्ट होत आहेत, जिथं मी पॉईंट्स दाखवलेले आहे, ह्या पॉईंट्सलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, लॅटिक पॉईंट म्हणायचं आहे. ओके मित्रांनो, सपोज आपल्याला अजून जर क्लिअर रिप्रेझेंटेशन करायचं असेल वेदर क्रिस्टल कसं आहे, त्या क्रिस्टलमधलं हा युनिट सेल कसं आहे, जेव्हा आपण एखादी बिल्डिंग पाहतो, एक स्काय स्किपर पाहतो, मोठ्या मोठ्या बिल्डिंग जेव्हा पाहतो, तर समोरून पाहताना आपल्याला त्यांना एक बिल्डिंगचे सर्वे खिडक्या दिसतात. एक्झॅक्टली अशी एखादी एक स्ट्रक्चर आहे, ही बिल्डिंग आहे, आणि या बिल्डिंगमध्ये खिडक्या 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 दिसत आहे. हे समोरून जसं दिसतं, दुरून जसं दिसतं, ॲज इट इज असंच आपलं काय असणार आहे, युनिट सेल असणार आहे. याचे छोटे छोटे ज्या खिडक्या आहेत, बिल्डिंगच्या ज्या खिडक्या आहेत, त्याला आपल्याला युनिट सेल मानायचं आहे. आणि त्या छोट्या छोट्या खिडक्या काय होत आहे, रिपीट होत आहे, आणि पूर्ण जे स्ट्रक्चर तयार आहेत ते क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होईल. हे सोडून द्या की मध्ये काय असेल, मध्ये लॉबी असेल, मध्ये फ्लॅट्स असतील, बाल्कनी असेल, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. फक्त समोरून कसे दिसतंय, एक स्मॉलेस्ट पार्ट का होतोय, रिपीट होत आहे, आणि त्या स्मॉलेस्ट पार्टलाच आपल्याला काय दाखवायचंय, युनिट सेल पाहायचंय. आणि जिथं लाईन्स इंटरसेक्ट होतील त्या पॉईंट्सला लॅटिक पॉईंट म्हणायचं आहे. ओके, आता हे आपण का शिकतोय, तर युनिट सेल हा बेसिक पार्ट आहे, युनिट सेल म्हणून हा क्रिस्टल तयार होतोय, आणि क्रिस्टलचे जिथं कनेक्ट होतील तिथं पार्टिकल्स असणार आहेत. कोणते पार्टिकल, मी सांगितलं मागच्या वेळेस आपण एक शिकलो होतो, काय शिकलो होतं, एक अशी डायग्राम काढली होती आणि मध्ये आपण काय केलं होतं, पार्टिकल्स काढले होते, मॉलिक्युल्स काढले होते. हे पार्टिकल तिथं प्रेझेंट असणार आहेत जिथं लॅटिक पॉईंट असणार आहे, म्हणून आपल्याला याचं अंडरस्टँडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आता क्रिस्टल स्ट्रक्चरचे थोडेसे पॉईंट आपल्याला समजले, पण एकूण किती क्रिस्टल स्ट्रक्चर एक्झिस्ट होतात नेचरमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचं आपल्याला नॉलेज ब्राविसने दिलं होतं. ब्राविस हा एक मॅथमॅटिशियन होता, त्यांनी 14 प्रकारचे क्रिस्टल शोधले. मग त्यालाच आपण म्हणतोय 14 पॉसिबल, 14 पॉसिबल्स लॅटिक वॉशप्रूफ बाय ब्रेविस. आणि ह्या 14 लॅटिक्सला आपल्याला काय म्हणायचं आहे, ब्राविस लॅटिक्स म्हणायचं आहे. मग याच्या पुढचा पॉईंट पाहू आपण की हे 14 क्रिस्टल्स कोणते कोणते, कोणत्या डायग्रामचे, कोणत्या आकाराचे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. मग क्रिस्टल पाहताना सर्वात पहिले आपण एक हा एक ठोकळा घेऊ, म्हणजे क्यूब घेऊ. ओके, ह्या क्यूबमध्ये एक क्रिस्टल आकार होतोय, जसाच मी इथं ड्रॉ केला होता त्याच टाईपचा एक क्रिस्टल आपण इथं मानून घेतला. आता ह्या क्रिस्टलमध्ये आपल्याला काय काय असतं, किंवा एक क्यूबमध्ये काय काय असतं, तर ही एक लेंथ आणि ही एक लेंथ. आपण 10वीपर्यंत किंवा वरच्या वर्गापर्यंत शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे, जर आपण जेव्हा ट्रायंगलचा अभ्यास करतो, तर ट्रायंगलचा अभ्यास करताना आपण त्याच्या एका बाजूला ए मानतो, दुसऱ्या बाजूला बी मानतो, तिसऱ्या बाजूला सी मानतो. आणि जिथं सी बाजू असेल त्याच्या समोरच्या अँगलला अँगल सी, एच्या समोरच्या अँगलला अँगल बी, अँगल ए, आणि बीच्या बी लेनच्या समोरच्या अँगलला अँगल बी. असंच थोडंफार रिप्रेझेंटेशन आपल्याला क्यूबमध्ये पण करायचं आहे. स्क्वेअरने सांगत आहे क्यूब, जेव्हा आपण क्यूब म्हणतो तेव्हा क्यूबची मध्ये आपल्याला अशी डायग्राम अपेक्षित असते. थोडं ड्रॉइंग व्यवस्थित नाही मित्रांनो, अंडरस्टँड करून घ्या. ओके, हा झाला आपला क्यूब. आणि ह्या क्यूबमध्ये आपल्याला पाहायचं आहे, ह्या लेंथला मी म्हणून घेतो ए, ह्या लेंथला म्हणतो मी बी, आणि मागच्या साईडच्या ह्या लेंथला म्हणतो सी. ओके, आता ह्या लेंथ समोरची जी लेंथ आहे ती पण ए,
आणि याच्या समोरचा जो हा अँगल आहे हा काय झाला तुमचा ए अँगल, म्हणजे याला ए अँगल म्हणून घेतो. याच्या समोरची जी लेंथ आहे ती सी आहे आणि सीच्या समोरचा जो अँगल असेल म्हणजे हा हा सरफेसचा त्याला आपल्याला म्हणायचं आहे सी. तसं बीच्या समोरची लेंथ आहे बी आणि या बीच्या समोरचा जो अँगल आहे म्हणजे हा त्याला म्हणायचं आहे अँगल बी. किंवा आपण त्याला वेगळं रिप्रेझेंटेशन करून घेऊ, एला आपण अल्फा म्हणून घेऊ, सीला आपण यामा आणि याला आपण बीटा म्हणून घेऊ. अशा पद्धतीने आपण अँगल आणि लेंथ यांचा विचार करणार आहे आणि ह्या अँगल आणि लेंथवर अवलंबून आपल्याला 14 स्ट्रक्चर शिकायचे, 14 क्यूब शिकायचे, क्रिस्टल स्ट्रक्चर शिकायचे. तर अँगल आणि लेंथच्या बेसवर आपण पहिला प्रकार शिकू. पहिला प्रकारला म्हणतात क्यूब. या क्यूबमध्ये जर पाहिलं, नीट जर पाहिलं आपण, तर ही लेंथ आणि ही लेंथ म्हणजे आपण त्यांना ए बी आणि सी असं म्हटलेलं आहे. ह्या लेंथ इक्वल आहेत, म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 सेंटीमीटर आणि ही पण 5 सेंटीमीटर लेंथ इक्वल आहेत. आणि अँगल जर पाहिले कोणशामधले आहे तर हा ॲक्सेस आणि ह्या ॲक्सेसमधला जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. ओके, आपला परफेक्टली 90 डिग्री दिसतो आहे. परत हा हा ॲक्सेस आणि इकडचा ॲक्सेस याच्यात पण काय 90 डिग्री आहे. ओके, परत हा ॲक्सेस आणि इकडचा ॲक्सेस याच्यात पण काय 90 डिग्री आहे. म्हणजे असे सर्व तिघीही अँगल काय 90 डिग्री. मग आपला पहिला प्रकार पडतो ज्याच्यामध्ये तिघीही लेंथ काय इक्वल आहेत आणि तिघीही अँगल काय असतील सेम असतील. ओके, म्हणून आपला पहिला सिम्पल क्यूब. सिम्पल क्यूबमध्ये आपण पाहू शकतो, सिम्पल क्यूबमध्ये काय ए बी आणि सी कसे आहेत इक्वल आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं अँगल अल्फा बीटा गॅमा कसं आहे 90 डिग्री, तो आपला आला परफेक्ट क्यूब. आणि ह्या परफेक्ट क्यूबलाच काय म्हणतात सिम्पल क्यूब किंवा क्युबिक स्ट्रक्चर. हे पहिलं स्ट्रक्चर आपला, हा पहिली सिस्टीम क्युबिक सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर आपल्या दुसरी सिस्टीम शिकायची ट्रायगोनल. आता ट्रायगोनल म्हणजे काय, हा जो क्यूब दिसतो आपल्याला याच क्यूबचा जो बेस आहे तो इक्वल असणार. बेस इक्वल असणार म्हणजे बेसचे ही बाजू ए ही बाजू बी. ओके, दाखवून देऊ आपण, ही ए बाजू आणि ही बी बाजू खालची बॉटम साईजची हे इक्वल असणार आहे. फक्त ह्या क्यूबला ज्याच्यामध्ये ए बी सी इक्वल होते त्याच क्यूबला आपलं काय करायचं आहे त्याला होडायचं आहे. जर आपण त्याला होडलं की इक्वल असं स्ट्रक्चर भेटेल. ओके, आता इथं पाहतोय आपण की याची ही बाजू ए आणि बी इक्वल आहे. ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही पण काय येणार आहे 5 सेंटीमीटर येणार आहे. आणि ही जी बाजू आहे ही सर्वात लांब किंवा सर्वात जास्त लांबीची बाजू आहे म्हणजे सी बाजू काय आली हायर आली म्हणजे आपण काय केलं याला ताणून घेतलं. असं सिम्पल हा तुमचा झाला टेट्रागोनल. ओके, आता टेट्रागोनलमध्ये काय ए जे की 5 सेंटीमीटर आहे, बी पण काय 5 सेंटीमीटर आहे म्हणजे ए इज इक्वल टू बी आलं. पण सी बाजू काय लांब आहे म्हणून ती काय येणार नाही इक्वल येणार नाही. अँगल जर पाहिले तर हा ॲक्सेस परत राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे 90 डिग्री 90 डिग्री, इकडचा पण 90 डिग्री आणि खालच्या ॲक्सेसचे पण काय 90 डिग्री. म्हणजे अँगलमध्ये काही फरक नाही, फक्त एजेसच्या लेंथमध्ये फरक आहे. हा दुसरा प्रकार. पहिल्या प्रकारमध्ये एजेस पण सेम होते आणि अँगलही सेम होते. हा तिसऱ्या प्रकारमध्ये एजेस सेम नाही आहेत, दोन एजेस सारखे आहेत तर एक एज डिफरंट आहे आणि तिघी अँगल मात्र सेम आहे. अशा सिस्टीमला टेट्रागोनल सिस्टीम म्हणतात. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की ही ए बी हे कसे असते, हा ए अँगल आणि हा बी अँगल कसे असते इक्वल असते. पण हा जर सी दाखवलेला आहे तर सी अँगल कसा आहे डिफरंट आहे.
सॉरी सी लेंथ डिफरंट आहे, ही ए लेंथ इक्वल आहे 5 सेंटीमीटर, ही पण सेम आहे 5 सेंटीमीटर, पण ही आपल्याला थोडीशी जास्त दिसते, म्हणजे झाली 10 सेंटीमीटरचा अनुमान घेऊत आपण। असं दोन लेंथ सेम आहे, एक लेंथ डिफरंट, अँगल सर्वे 90 डिग्री, म्हणून आपल्याला ए इज इक्वल टू बी, बट सी इज नॉट इक्वल टू बी अँड ए। अँगल जर पाहिलं तर अल्फा बीटा आणि गॅमा कसे आहेत 90 डिग्री, त्याला काय म्हणायचं आहे ट्रायंगल। अशा दोन सिस्टीम आपण पाहिल्या, दुसरी सिस्टीम तिसरी सिस्टीमकडे आपण वळूया। तिसऱ्या सिस्टीममध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑर्थोगोनल। ऑर्थोगोनल जर आपलं पाहायचं असेल तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपली माचिस बॉक्स। माचिस बॉक्स जर पाहिलं तर माचिस बॉक्सचा आकार कसा असतो, त्याचे तिघी यांचा जर विचार केला म्हणजे लेंथचा, ए लेंथ, बी लेंथ आणि सी लेंथ, ही ए लेंथ पण डिफरंट आहे, बी लेंथ पण डिफरंट आहे आणि ही सी लेंथ पण डिफरंट आहे। ए लेंथ 3 सेंटीमीटर असेल तर बी तुमची 5 सेंटीमीटर असायला पाहिजे, सी लेंथ तुमची त्याच्याहून जास्त 8 सेंटीमीटर, म्हणजे तिघी लेंथ काय वेगळ्या आहेत। अँगल, अँगल जर पाहिलं तर परत ही हे ॲक्सेस आणि ही ॲक्सेस परत 90 डिग्री, हे ॲक्सेस आणि हे ॲक्सेस पण परत 90 डिग्री, आणि इकडचा ॲक्सेस पण 90 डिग्री, म्हणजे अँगलमध्ये काही बदल नाही आहे, फक्त तिघीही लेंथ म्हणजे लेंथ ए, लेंथ बी आणि लेंथ सी डिफरंट आहे। लेंथ ए काही वेगळी असू शकते, बी वेगळी असू शकते, सी पण वेगळी असू शकते, फक्त इथं अँगल इक्वल असतील, अल्फा बीटा आणि गॅमा कसे आहेत सेम आहेत, म्हणून अल्फा ए लेंथ ए इज इक्वल टू नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, बट अँगल्स आर इक्वल, अशा सिस्टीमला म्हणतात ऑर्थोरोम्बे। आपण तीन सिस्टीम पाहिलं, सिम्पल, ट्रायगोनल, ऑर्थोरोम्बे। सिम्पल म्हणजे क्यूब, टेट्रागोनल म्हणजे हे स्ट्रक्चर, आणि आपलं ऑर्थोरोम्बिक म्हणजे सिम्पल जी अकपेटी असते त्याच्यासारखं आपल्याला हे स्ट्रक्चर दिसून येईल। ओके, आता पुढच्या सिस्टीमकडे जाऊ आपण। इथं जर आपण एक नोटीस जर केलं, सर्वेच्यामध्ये लेंथ सेम होता, त्याच्यानंतर एक लेंथ डिफरंट झाली, त्याच्यानंतर तिघी लेंथ डिफरंट झाले। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, लेंथ तर डिफरंट ठेवायचं, आता आपल्याला एक अँगल डिफरंट करून पाहू, ही त्याची चौथी सिस्टीम। ओके, चौथ्या सिस्टीममध्ये जर पाहिलं, चौथ्या सिस्टीमला म्हणतात मोनोक्लिनिक। मोनो म्हणजे काय अर्थ होईल, इथं आपलं नाव येतं आहे मोनोक्लिनिक। मोनोक्लिनिकचा अर्थ मोनो मीन्स वन। ओके, आता तुमचा कोणताही हॉल पाहिला किंवा कोणतीही सिस्टीम पाहिली, सपोज मी ही घेतलेली, आता घेतलेली ही सिस्टीम, या सिस्टीममध्ये ए बी, हा याला ए म्हणा किंवा वेदर काय म्हणा, ए बी आणि सी हे तिघी लेंथ वेगळ्या आहेत, जसं माचिस बॉक्समध्ये असतं तसं, ए लेंथ, बी लेंथ आणि सी लेंथ तिघी वेगळ्या। ओके, पण ह्या मोनोक्लिनिकमध्ये एक जो फेस आहे, कोणता फेस, ही बाजू, ही बाजू, ही एकच बाजू नॉट इक्वल टू 90 असेल, म्हणजे ती काय असेल, मध्ये फोल्ड झाली असावी अशी, किंवा ह्या साईडला। ओके, दोन समोरासमोर जे फेस आहेत, सपोज मी हा एक सातचा हा एक फेस पकडला, हा फेस पकडला, तर हे फेस जर असे सरळ समांतर असतील तर 90 डिग्री, पण त्याच्यातला एक जर असा झुकला तर तो काय होऊन जाईल, नॉट इक्वल टू 90, किंवा जर वाढवला तर काय होऊन जाईल, तो नॉट इक्वल टू 90। ह्या टाईपचे दोन फेस, दोन वॉल समोरासमोर जर फेस, म्हणजे हे जर फेस पकडले मी, ओके, या फेसपैकी, ओके, असं त्याला जर प्रेस केलं, प्रेस केल्यावर हा नॉट इक्वल टू 90 होतो, पण याच्यातला फक्त हा अँगल नॉट इक्वल टू 90, हा 90 राहील मात्र। ओके, याला म्हणायचं आहे आपल्याला मोनोक्लिनिक। मोनोक्लिनिकमध्ये तिघी अँगल, तिघी लेंथ इक्वल नसतील। ओके, दोन अँगल इक्वल असतील, दोन अल्फा आणि बीटा 90 डिग्री, गॅमा मात्र नॉट इक्वल टू 90 डिग्री असेल, अशा सिस्टीमला मोनोक्लिनिक म्हणतात। पुढच्या सिस्टीमकडे जाऊया, ट्रायक्लिनिक। ट्रायक्लिनिकचं
बेस्ट एक्झाम्पल म्हणजे परत आपले माचेस बॉक्स. आता ह्याच माचेस बॉक्सला, माचेस बॉक्स म्हणजे कोणता, ज्याची लेंथ, हाईट, बेस आणि त्याची उंची, लांबी आणि रुंदी, ह्या तिघी गोष्ट इक्वल नसते असं आपल्याला माचेस बॉक्समध्ये पाहायला मिळतं. म्हणून मी ते कॉमन एक्झाम्पल दिलं, लक्षात राहण्यासाठी सोपं असतं. ह्याच माचेस बॉक्सला काय करायचं आहे, प्रेस करून टाकायचं. जर मी प्रेस केलं तर मला स्ट्रक्चर असं मिळेल. ओके, आता ह्या स्ट्रक्चरमध्ये हा 90 नाही आहे, हा हे ॲक्सेस आणि हे ॲक्सेस 90 नाही आहे, नॉट इक्वल टू 90, हा 90 कमी असा जर राहिला, असा जर राहिला तर 90, पण असा जर राहिला तर नॉट इक्वल टू 90. हा जर फेस पाहिला तर काय, हा पण 90 नाही, 90 जास्त आहे, म्हणजे हे पण अँगल बदललेलं आहे. ओके, मग अशा याच्यामध्ये ज्याच्या लांबी, रुंदी आणि उंची, लांबी, रुंदी आणि उंची इज नॉट इक्वल टू, म्हणजे तिघी काय असतील, नॉट सेम असतील आणि अँगल पण काय असतील, नॉट इक्वल टू 90. अशा सिस्टीमला आपल्या ट्रायक्लिनिक म्हणायचं आहे. पुढची सिस्टीम आहे हेक्सागोनस सिस्टीम. हेक्सागोनस सिस्टीमचं प्रोटोटाईप नाही मिळालं म्हणून आपण डायग्राममध्येच एक्सप्लेन करूया. हेक्सागोनल नावातच आहे, हेक्झा मीन्स सिक्स, त्याला सिक्स कॉर्नर असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, मग प्रत्येक कॉर्नरमध्ये क्यूब लाईक स्ट्रक्चर. हा जर पाहिला, एक चौकोन आहे, हा पण पाहिला तर हा पण एक आणि हा पण, अशा तिघी चौकोन मिळून एक क्यूब हेक्सागोनल स्ट्रक्चर तयार होतं. आणि ह्या हेक्सागोनल स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं, हा ए, ह्या लेंथला मी ए म्हणून घेतो, या लेंथला मी काय म्हणून घेतो, बी म्हणून घेतलं. ह्या दोघांच्या लेंथ सेम असते, पण जी सी लेंथ आहे, म्हणजे लेंथ, सी लेंथ म्हणजे ही हाईट, ही हाईट जास्त दिसते, म्हणजे ए आणि बी इक्वल असतील पण सी इक्वल नसते. ओके, पुढचं जर पाहिलं अँगलच्या संबंधात, तर आपल्याला ह्या दोन फेसमध्ये एक अँगल दिसतोय, तो 90 जास्त दिसतोय, 90 काय दिसतोय, जास्त दिसतोय. किंवा हा जरी पकडला आपण, हा काय 90 जास्त आहे, मग किती असावा, तर 120 असतो. जर आपल्याला ए आणि बी इक्वल असतील पण सीची लेंथ इक्वल नाही, ए आणि बी हा पण 5 सेंटीमीटर, हा पण 5 सेंटीमीटर असेल पण सी इज जास्त असेल, त्यावेळेस तो हेक्सागोनल नसतो. परत एक कसा असेल आपला 120. आता अल्फा आणि बीटा हा कसा पाहिजे आपल्याला 90 degrees. आता 90 degrees कसा येतो, हा जो खालचा फेस आहे, ह्या खालच्या फेसमध्ये 90 degrees अँगल आहे. ओके, हा समोरचा फे, वरचा जो पण फेस आहे तो पण काय, किंवा हा जो फेस पाहिला तुम्ही, याच्यामध्ये पण काय असेल, 90 degrees अँगल असेल. म्हणून या अल्फा आणि बीटा कसे असतील 90, पण गॅमा कसा असायला पाहिजे 120. असं जर असेल त्या सिस्टीमला हेक्सागोनल सिस्टीम म्हणतात. ओके, अशा प्रकारे आपण 6 सिस्टीम पाहतोय. लास्ट सिस्टीम मला चेक करायची, लास्ट सिस्टीम मग पण तशी जे पुढची सिस्टीम आहे रोम्बोहेड्रल. या रोम्बोहेड्रल म्हणजे आपला जो क्यूब पाहिला होता आपण, क्यूब कोणता, वरती दाखवलेला जो क्यूब पाहिला होता आपण, हा ह्याच क्यूबला आपण कन्सिडर करू. पण हा जो क्यूब आपण कन्सिडर केला होता, त्याला आपण ज्या पद्धतीने प्रेस केला होता, या टाईपने आपण जो जेव्हा प्रेस केला होता, तसाच आपल्याला हा क्यूब काय करायचा आहे, प्रेस करायचा आहे. जर हा प्रेस जर केला तर परफेक्टली आपल्याला रोम्बोहेड्रल भेटेल. म्हणजे रोम्बोहेड्रलमध्ये जर पाहिलं, हा सेम ॲज काय क्यूब आहे, क्यूबमध्ये लेंथ ए, लेंथ बी आणि लेंथ सी इक्वल असतात. ओके, म्हणजे रोम्बोहेड्रलमध्ये पण लेंथ काय असतील, ए, बी आणि सी कसे असतील, इक्वल असतील, पण अँगल थोडा डिफरंट असेल. कारण का आपण काय करतो आहे, त्याला प्रेस करतो आहे. जर आपण प्रेस केलं तर दोन कसे असतील, इक्वल टू 90, पण एक कसं असेल, नॉट इक्वल टू 90. अल्फा बीटा कसं असेल, इक्वल टू 90, पण गॅमा इज नॉट इक्वल टू 90. असे हे 7 स्ट्रक्चर किंवा 7 क्युबिक सिस्टीम पडतात. कोणते कोणते आपण रिवाइज करून घेऊ. सिम्पल, सिम्पलमध्ये सर्व अँगल इक्वल,
आणि सर्व लेंथ ही किंवा टेट्रागोनल त्याच्यामध्ये एक लेंथ डिफरंट असेल, दोन लेंथ इक्वल असतील, अँगल सर्वे इक्वल. ऑर्थोरोम्बिक, ऑर्थोरोम्बिकमध्ये सर्वे एजेस डिफरंट असतील, अँगल मात्र सर्वे सेम असतील. मोनोक्लिनिकमध्ये सर्वे लेंथ डिफरंट असतील, दोन अँगल इक्वल असतील आणि एक अँगल नॉट इक्वल टू 90 असेल. ट्रायक्लिनिकमध्ये सर्वे लेंथ वेगळे असतील आणि सर्वे अँगलही वेगळे असतील. हेक्झागोनलमध्ये सर्वे दोन लेंथ इक्वल, एक लेंथ डिफरंट, दोन अँगल 90 डिग्री तर एक अँगल 120. आणि लास्ट रोम्बोहेड्रलमध्ये सर्वे लेंथ इक्वल, दोन अँगल इक्वल आणि एक अँगल म्हणजे गॅमा इज नॉट इक्वल टू 90. असे सात प्रकार पाहिलेले होते. पण आपल्या ब्रेव्हिसनी 14 सांगितले, 14 पैकी फक्त आपण 7 डिस्कस करतोय. 7 उर्वरित 7 यांच्यातले प्रकार आहेत. ते कोणते प्रकार आहेत? तर त्यांचे प्रकार हे त्यांच्या पार्टिकल कुठे सापडतात, कोणत्या ठिकाणी सापडतात, कोणत्या लॅटिक पॉईंट्सवर सापडतात त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, उर्वरित 14 प्रकार पाहूया. उर्वरित 14 प्रकार सांगितल्याप्रमाणे लॅटिक्स पॉईंट कुठे सापडतात त्याच्यावर अवलंबून असतात. जर आपण एखादा क्यूब पाहिला, म्हणजे बघा आता हा एक क्यूब आहे आणि ह्या क्यूबच्या कॉर्नरला जर पार्टिकल असतील तर त्याला प्रिमिटिव्ह असं म्हणतात. म्हणजे हा एक कॉर्नर आहे, तर क्यूबला पाहिलं तर क्यूबला किती कॉर्नर असेल ते पाहून घेऊत आपण. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे सर्व 8 च्या 8 पार्टिकल कुठे सापडणार आहेत? ह्या कॉर्नरला, ह्या कॉर्नरला, ह्या कॉर्नरला आणि ह्या कॉर्नरला, असे 8ही पार्टिकल प्रत्येक कॉर्नरला सापडते. म्हणून याला प्रिमेटिव्ह म्हणायचं आहे. जर आपला प्रिमेटिव्ह हा शब्द आला किंवा सिम्पल क्यूब शब्द आला तर आपल्या डोळे झाकून सर्व पार्टिकल किंवा सर्व लॅटिक पॉईंट कुठे सिच्युएट करायचे आहेत, कुठे दाखवायचे, कॉर्नरला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो बॉडी सेंटर. द बॉडी सेंटर म्हणजे काय ते आपण पाहून घेऊ. परत आपण एक क्यूब घेतला तर ह्या क्यूबमध्ये पार्टिकल कुठे येईल? पार्टिकल किंवा एखादा स्पियर, एखादा एलिमेंट कुठे येईल ते आपल्याला दाखवायचं असतं. बॉडी सेंटर नावातच आहे की बॉडीच्या मध्यभागी यायला पाहिजे. बॉडीच्या मध्यभागी म्हणजे कुठे? जर हा आणि हा पॉईंट दोघी, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर, याच्यातनं जर मी डायगोनल काढला म्हणजे कर्ण जर पास केला तर मला दोन कर्ण कुठेतरी इंटरसेक्ट होतील आणि जो त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट असेल तिथं तो पार्टिकल सापडेल. म्हणजेच याच्यामध्ये जर मी दाखवण्याचा प्रयत्न केला मध्ये किंवा ह्या क्यूबमध्ये जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, याला काढून दाखवतो, तर हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि त्या साईडचा खालचा पॉईंट, ओके, त्या साईडचा वरचा पॉईंट आणि इथला एक खालचा पॉईंट, असे दोन डायगोनल जर मी इंटरसेक्ट केले तर कुठेतरी तो जाऊन मिळेल आणि ते इथं मध्यभागी म्हणजे क्यूबच्या मध्यभागी बॉडीच्या सेंटरला तो पार्टिकल असू शकतो. म्हणून त्याला म्हणायचं आहे बॉडी सेंटर. आणि हा बॉडी सेंटर कशा थ्रू काढता येतो आपल्याला? तर डायगोनल जिथे इंटरसेक्ट होईल तिथं. असं आपल्याला लोकेशनवर अवलंबून पहिला प्रकार भेटला प्रिमेटिव्ह. प्रिमेटिव्ह म्हणजे कॉर्नर्स, क्यूबचे कॉर्नर. बॉडी सेंटर म्हणजे सेंटर मधला भाग. आता हे फेस सेंटर. आता मी तर आधीच एक स्क्वेअर काढून ठेवलेला आहे, मला याचा क्यूब काढायचा आहे. जर क्यूब काढायचं म्हटलं तर एक एक फेस तपवू आपण. हा मागचा फेस होईल, ह्या मागचा फेसचा जर मला सेंटर काढायचा आहे
तर फेसचा डायगोनल घ्यायचा आहे, बॉडीचा डायगोनल नाही. म्हणून मी हा फेसचा डायगोनल घेतला, तो कुठेतरी इथे इंटरसेक्ट होतो आहे, त्याला मी राऊंड करून घेतो. म्हणजे अगदी इथं हा वरचा फेस आहे, वरचा फेसचा एक डायगोनल, इथून इथून डायगोनल काढला तो इथं कुठेतरी इंटरसेक्ट होतील, मग तो पॉईंट मी इथं दाखवला. परत इकडच्या फेसचा, त्याच्या बाजूचा फेसचा परत डायगोनल काढला, तो कुठेतरी इथं इंटरसेक्ट होईल. परत दुसरा फेस, तिसरा फेस, इथं जर डायगोनल काढला परत इथं तो काय होईल, इंटरसेक्ट होईल. परत चौथा फेस, तो इथं इंटरसेक्ट होईल. इथं जर काढला तर इथं इंटरमध्ये इंटरसेक्ट होईल. कारण की क्यूबला एकूण किती फेस असतात, 6 फेस असतात. हा एक, हा एक पॉईंट, हा फेसचा एक मिडल पॉईंट, हा फेसचा दुसरा पॉईंट, पहिला फेस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि या खालचा 6वा. प्रत्येक फेसला जर मी डायगोनल काढत गेलो, दोन दोन डायगोनल काढत, जिथे इंटरसेक्ट होतील त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपल्याला काय म्हणायचं आहे, फेस सेंटर. हा एक फेस सेंटर, लगेच इकडेही आपण फेस सेंटर दाखवून देऊ. हा दुसरा फेस सेंटर, इकडचा फेसला जर काढलं तर हा एक फेस सेंटर. असे ते सर्व फेसला जर आपण काढत घेऊ, काढत जर गेलो तर आपल्याला पार्टिकल्स कुठे सापडणार आहे, फेसला सापडणार आहे. त्याच पद्धतीने मी दुसरा फेस काढून घेऊ. जितकं इमॅजिन कराल ह्या चॅप्टरमध्ये तितकं तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगलं होणार आहे. हा मी दुसरा पेनने फेस दाखवला जेणेकरून आपल्याला समजू शकतो. ओके, आता समोरच्या फेसला काढून घेऊ. समोरचा फेस, ह्या फेसचे डायगोनल इंटरसेक्ट करून घेऊ आपण, जिथे इंटरसेक्ट होईल तो पॉईंट. परत ह्या साईडचा फेसला जर काढलायचं म्हटलं तर हा मी डायगोनल काढला, तो कुठे इंटरसेक्ट होतो, इथं वरचा फेस मागचा ऑलरेडी आपण पहिलेच काढला होता, राहिला हा, तो काढला, तो इथे इंटरसेक्ट होतो. आणि खालचा, खालचा एक फेस बाकी, तो जर काढला तर तो कुठेतरी इथे इंटरसेक्ट होईल. असंच आपल्याला सर्वसाधारणतः स्ट्रक्चर मिळू शकतो. म्हणून आपले आयडिया क्लिअर झालेला आहे. प्रिमेटिव्ह म्हणजे कॉर्नर्सला जर पार्टिकल असतील तर तो बॉडी सेंटरला असेल, पार्टिकल जर आपल्या बॉडीच्या मधोमध सापडत असेल तर त्याला बॉडी सेंटर, याला शॉर्ट फॉर्ममध्ये BBC म्हणतात, बॉडी सेंटर क्यूब. प्रिमेटिक क्यूब, याला FCC म्हणतात, फेस सेंटर क्यूब. फेस म्हणजे हा वरचा सरफेस, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, वरचा पाचवा आणि खालचा 6वा. असा 6 फेस असतात आणि प्रत्येक फेसला जर आपण त्याला डायगोनल काढत गेलो तर आपल्या तिथे इंटरसेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने ते 3 टाईप किंवा लोकेशनच्या ह्याच्यावर ना 3 टाईप पडतात. अजून एक टाईप पडतो, तो म्हणजे एंड सेंटर. आता एंड सेंटर म्हणजे कसा ते आपण डिस्कस करू. आता इथं मी ऑलरेडी एक क्यूब काढलेला आहे. क्यूबचे 2 फेस घ्यायचे, कोणतेही 2. दोन फेस घ्यायचेत, दोघी फेस अपोजिट असणे गरजेचे आहे. म्हणजे मी एक वरचा फेस जर घेतला तर वरचा अपोजिट म्हणजे ऑब्व्हियसली कोणता आहे, खालचा येणार आहे. किंवा मी ह्या बाजूचा फेस जर घेतला तर मला दुसरा फेस कोणता घ्यावा लागणार आहे, दुसरा फेस हा घ्यावा लागणार आहे. एक फेस हा, एक फेस हा, हे दोघी फेस अपोजिट आहे. आणि ह्या अपोजिट फेसचेच मला डायगोनल काढायचं आहे. आणि जिथे डायगोनल इंटरसेक्ट होणार आहे तिथं मला ते पार्टिकल्स दाखवायचे किंवा मॉलिक्यूल दाखवायचे. म्हणून इथं डायग्राममध्ये मी ऑलरेडी काय केलेले आहे, एक वरचा फेस घेतलेला आहे आणि एक खालचा फेस घेतलेला आहे. मग वरच्या फेसचा मी डायगोनल काढायचा प्रयत्न केला. हा डायगोनल मी टच केला. डायगोनल्स मीन्स हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर मी काय करतोय, टच करतोय. आणि इकडचा पण मी काय करतोय, डायगोनल टच करतोय, करणं. ओके,
हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, हे कर्ण जिथं इंटरसेक्ट होईल, जर आपण नीट पाहिलं तर हा आपला काटकोन त्रिकोणाचा कर्णासारखा दिसतोय, हा पण एक आपल्याला काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण दिसतोय. दोघी कर्ण जिथं इंटरसेक्ट होत आहे, जिथं मिळत आहे, तिथं तो पार्टिकल असू शकतो. तसंच स्ट्रक्चर अगदी त्याच्या ऑपोजिट म्हणजे खालच्या बाजूला, वरच्या बाजूला पाहिलं तसंच आपलं काय पाहिजे खालच्या बाजूला. तर खालच्या बाजूला जर काढायचा प्रयत्न केला तर तिथंही आपल्याला काय दिसत आहे, दोन कर्ण दिसत आहे, दोन डायगोनल दिसत आहे, ते इंटरसेक्ट झालं, त्या इंटरसेक्ट पॉईंटला तो पार्टिकल असेल. याला एंड सेंटर म्हणतात. हा एक एंड आणि हा एक एंड, असा एक एंड सेंटर असतो. असे लोकेशनचे चार प्रकार, उर्वरित 14 प्रकार पाहूया. 14 प्रकार म्हणजे कोणते ते आपण आपण पाहिलेत. कोणते कोणते? एक क्युबिक होता, एक काय होतं टेट्रागोनल, टेट्रागोनल नंतर ऑर्थोरॉम्बिक, ऑर्थोरॉम्बिक नंतर मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहेड्रल. हे प्रकार आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण त्यांचे लोकेशन पण पाहिलेले आहे. लोकेशनच्या याच्यावर आपण प्रिमेटिव, बॉडी सेंटर, फेस सेंटर, अजून एक शिकलो होतो आपण एंड सेंटर. एवढे सेंटर आपण शिकलेलो आहेत. ओके, आता याच्यामध्ये क्यूबमध्ये पहिला प्रकार जो असतो तो असतो प्रिमेटिव. ओके, मग त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो बॉडी सेंटर, तिसरा प्रकार पडतो फेस सेंटर. ओके, आपण पाहू शकतो बॉडी सेंटरमध्ये कसा असेल. ओके सॉरी, प्रिमेटिव्ह कसा असेल, क्यूब आहे, क्यूब मधला प्रिमेटिव्ह म्हणजे कॉर्नर्सला असतील, हा त्याचा एक प्रकार. दुसरा प्रकार बॉडी सेंटरला असेल, आणि जेव्हा बॉडी सेंटरला जो मॉलिक्युल एक्झिस्ट होत असेल त्याचबरोबर तो ऑलरेडी कॉर्नर्सला पण एक्झिस्ट असतो. म्हणजे तर प्रिमेटिव्ह प्लस बॉडी सेंटर असा विचार करायचा आहे. जेव्हा बॉडी सेंटर म्हटलं जातं तर फक्त तो सेंटरलाच असेल असं नसतो, तर बॉडीलाही पार्टिकल्स असतात. म्हणून आपण बॉडीलाही पार्टिकल असतात आणि कॉर्नसलाही पार्टिकल असतात. म्हणून आपण कॉर्नसला पार्टिकल दाखवून देऊ. प्रिमिटिव्हमध्ये फक्त कॉर्नसला पार्टिकल, बॉडी सेंटरमध्ये कॉर्नर प्लस बॉडी सेंटर. तसं फेस सेंटरला कॉर्नर प्लस फेस सेंटर. ओके, हे विसरू नका मित्रांनो. प्रिमेटिव्हमध्ये कॉर्नर, बॉडी सेंटरमध्ये बॉडी पण आणि कॉर्नर्स पण, फेस सेंटरमध्ये फेसचा सेंटर पण आणि कॉर्नर्स पण. तसं एंडमध्ये पण एंड सेंटर पण, एंडचे दोन फेस आहेत त्यांचे मिडल पॉईंट पण आणि कॉर्नर्स पण, ह्या सर्व ठिकाणी पार्टिकल एक्झिस्ट होणार आहे. ओके, तर किती प्रकार पडले क्यूबचे? तीनच पडतात. क्यूबमध्ये एंड सेंटर नसतो, फक्त असतो फेस सेंटर. 1, 2, 3 सर्वांचे लेंथ तसेच असेल. क्यूबिक प्रिमिटिव्ह असू द्या, बॉडी सेंटर असू द्या, फेस सेंटर असू द्या, लेंथ सर्वांच्या इक्वल असतील. त्यानंतर त्यांच्या अँगलही काय असतील, इक्वल असतील. त्याचं एक्झाम्पल पण घेतलेलं आहे आपण NSAID, ZNSO4. ट्रायगोनलच्या बाबतीत नेचरमध्ये ट्रायगोनलचे फक्त दोनच सिस्टीम एक्झिस्ट होतात, ते म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे ह्या टाईपचा आणि काय बॉडी सेंटर म्हणजे ह्या टाईपचा. मग ऑर्थोरॉम्बिकचे किती पडतात? तर त्याच्यामध्ये प्रिमेटिव्ह, बॉडी सेंटर, फेस सेंटर, एंड सेंटर चारही प्रकार पडतात. 1, 2, 3 आणि एंड सेंटर 4. त्यांचेही लेंथ आपण पहिलेच पाहिलेले होते डिस्क्राईब करताना. लेंथ काय असतात त्यांचे? सर्वे डिफरंट असतात, अँगल मात्र सेम असतात. त्याचं एक्झाम्पल NA BASO4 आणि KNO3. मोनोक्लिनिकमध्ये फक्त दोनच सिस्टम एक्झिस्ट होतात, मोनोक्लिनिक प्रिमेटिव्ह आणि मोनोक्लिनिक एंड सेंटर. त्याच्यामध्ये बॉडी सेंटर आणि फेस सेंटर एक्झिस्ट होत नाही. त्याचेही लेंथ आपण दिलेले आहेत. सर्व लेंथ डिफरंट असतील. दोन अँगल 90 डिग्री असेल तर एक अँगल 90 डिग्री नसेल. मोनोक्लिनिक सर्फर त्याचं एक्झाम्पल आहे, किंवा PbCrO2 हा त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ट्रायक्लिनिकमध्ये एकच सिस्टीम एक्झिस्ट होते, हेक्झागोनलमध्ये पण एकच सिस्टीम,
आणि रोम्बोहेड्रलमध्ये पण एकच सिस्टीम, त्याचे अँगल लेंथ आणि अँगल आपण इथं दिलेले आहेत. जर आपण हे मोजले किती सिस्टीम तयार होतात तर एकूण 14 सिस्टीम तयार होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 म्हणून आपण म्हटलो होतो की ब्रेव्हिसनी 14 पॉसिबल स्ट्रक्चर शोधलेले आहेत. ते पॉसिबल स्ट्रक्चर आपण इथं मेन्शन केलेले आहेत. असे हे 14 पॉसिबल स्ट्रक्चर.